लहान मुलांना सुट्टी असली की मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काहीतरी त्यांना हवंच असतं. अशा वेळेला ही चकली तुम्ही एकदाच बनवून ठेवली की अधेमध्ये मुलांना केव्हाही खायला ती देऊ शकता. तर आज इथे आपण कोणतीही पूर्वतयारी न करता, म्हणजेच कोणत्याही प्रकारची भाजणी न करता, अगदी सोप्या पद्धतीने घरातच उपलब्ध असलेल्या पिठाचा वापर करून ही मस्त अशी गोलाकार काटेरी चकली बनवून तयार केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, चकली अजिबात तेलकट झालेली नाही आणि मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे. विशेष म्हणजे ही चकली बनवण्यासाठी आपण इथे थेंबरही तेलाचं मोहन घातलेलं नाहीये, तरी देखील चकली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार झालेली आहे. चला तर मग ही चकली कशी बनवायची ते पाहूयात. तर आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून चकली बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक खोलगट वाटी घेतली, त्यावरती आपल्याला एक स्वच्छ धुतलेला रुमाल किंवा पांढरा कपडा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ कुकरमध्ये वाफवून घेणार असल्यामुळे वाटी घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये देखील हे पीठ वाफवून घेऊ शकता. तर बघा, दोन कप गव्हाचं पीठ मी यामध्ये काढून घेतलं. आता यातच आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचंय. ही दोन्ही पीठं चमच्याने एकमेकांमध्ये मिसळून घ्यायची आहेत आणि यानंतर या कपड्याचं आपल्याला एक गाठोडं किंवा पोटली बांधून घ्यायची आहे. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं असं एक छोटंसं गाठोडं किंवा पोटली बांधून घ्यायची आणि यानंतर आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. तर असं हे गव्हाचं पीठ वाफवून घेतलं की ते हलकं होतं आणि त्यामुळे आपली चकली जी आहे ती मस्त खुसखुशीत होते, अजिबात तेलकट होत नाही आणि मऊ देखील पडत नाही. आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन देखील घालायची गरज लागत नाही. आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, त्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी कढईमध्ये पीठ वाफवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील गव्हाचं पीठ वाफवून घेतलं तरी देखील चालेल. फक्त गव्हाचं पीठ वाफवून घेत असताना कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि 1-5 ते 7 मिनिट मध्यम आचेवरती हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा, कढईतलं पाणी जे आहे ते अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि या स्टँड वरती आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे. यामध्ये पाणी जाणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय, गॅस मध्यम ठेवायचा आणि 5-6 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर आता 5-6 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून आपण हे वाफवलेलं पीठ बाजूला काढून घेऊ. गव्हाचं पीठ वाफवून घेतल्यानंतर ते थोडस थंड झालं की त्यानंतर आपल्याला हे गाठोडं सोडून बघायचंय. तर बघा, वाफवल्यामुळे गव्हाच्या पिठाचा असा हा घट्टसर गोळा तयार झालेला आहे, पण काहीच हरकत नाही. याचे आपल्याला हाताने सुरुवातीला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही हातांच्या मदतीने या पिठाच्या गोळ्याला आपल्याला फोडून शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचंय. तर हे बघा, या पिठाच्या गोळ्याला हातानेच फोडून शक्य होईल तितकं मी मोकळं करून घेतलेलं आहे. पण आणखीनही यामध्ये पिठाच्या छोट्या छोट्या गुठळ्या किंवा गाठी यामध्ये शिल्लक आहेत, त्यामुळे याला आपण चाळून घेणार आहोत. तर आता याला आपण पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. बघा, हे पीठ चाळल्यानंतर चाळणीमध्ये आणखीन काही पिठाच्या गुठळ्या किंवा गाठी शिल्लक राहिलेल्या आहेत, याला आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने मोडून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. तर हे बघा, वाफवून घेतलेलं गव्हाचं पीठ चाळून घेतल्यानंतर याची अशी खाली फाईन पावडर शिल्लक राहिलेली आहे. आता याचंच आपण चकलीसाठी पीठ मळून घेऊयात. तर यासाठी यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत. तर मी यामध्ये घालते 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचा यामध्ये आपल्याला धने पावडर घालायची आहे, 1/2 चमचा जिरे पूड मी यामध्ये घातली, त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत, 2 चिमूटभर आपण यामध्ये हिंग घालणार आहोत, 1 छोटा 1/2 चमचा आपल्याला हळद यात घालायची आहे आणि 1 चमचाभर मी यामध्ये ओवा देखील घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सगळे मसाले आपण यामध्ये घातले, पण गव्हाच्या पिठाची चकली बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाहीये. कारण जर का आपण गव्हाच्या पिठाच्या चकलीमध्ये तेलाचं मोहन घातलं तर चकली तेलामध्ये विरघळते,
खूप जास्त ती खुसखुशीत होते आणि त्याचबरोबर ती तेल देखील पिते, त्यामुळे गव्हाच्या पिठाची चकली बनवत असताना यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाहीये. आता हे सगळे मसाले बघा, मी या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत चकलीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. आता ही चकलीचं पीठ मळण्याकरता आपण गरम किंवा कोमट पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहोत, तर अगदी रूम टेम्परेचरवरचं जे पाणी आहे, नॉर्मल पाणी आपण इथे पीठ मळण्याकरता घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचंय आणि या पिठाचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालत पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. चकलीसाठी पीठ मळून घेत असताना आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा, म्हणजे मग चकलीला काटे खूप छान येतात आणि तळल्यानंतर मस्त काटेरी चकली बनून तयार होते. पण या उलट जर का तुम्ही सैलसर पीठ भिजवलं तर चकलीला काटे छान येत नाहीत आणि त्याचबरोबर चकली तळायला देखील वेळ लागतो आणि त्यामुळे चकली तेलकट होते. तर हे बघा, छान असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता लगेचच आपण याच्या चकल्या तयार करायला घेऊ. आता चकली बनवण्यासाठी इथे बघा, मी चकलीचा सोर्या घेतलेला आहे आणि ही स्टार आकाराची प्लेट घेतलेली आहे. आता ही प्लेट आपल्याला या सोर्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर पिठाचा थोडासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि याचा असा उभा लांबट गोळा तयार करून घ्यायचा. तर पीठ हातावर व्यवस्थित चोळून पिठाचा बघा असा उभा लांबट गोळा तयार करून घेतला आणि आता हा पिठाचा गोळा आपल्याला या सोर्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आता हा पिठाचा गोळा आपल्याला सोर्यामध्ये अगदी दाबून दाबून भरायचा आहे, जेणेकरून यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली पाडताना तिचे मध्ये तुकडे पडणार नाही. तर आता सोर्या आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण चकल्या पाडायला घेऊयात. हे बघा, चकली पाडताना चकलीचा जो सुरुवातीचा वेढा आहे तो हातानेच असा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे मग त्यानंतरचे जे वेढे आहेत ते एकसारखे असे गोलाकार येतात आणि चकली देखील मस्त गोलाकार बनून तयार होते. त्याचबरोबर चकली पाडत असताना सोर्या जो आहे तो जास्त उंच धरायचा नाहीतर चकलीची तार तुटू शकते. तर हे बघा, चकली बनून झाल्यानंतर चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं, म्हणजे मग चकली तेलामध्ये तळत असताना ती सुटत नाही. तर इथे आपण एक चकली बनवून घेतलेली आहे, आणखीन एक चकली मी तुम्हाला पाडून दाखवते. तर हे बघा, सुरुवातीचा वेढा असा हातानेच गोलाकार करून घ्यायचा, त्यानंतर बाकीचे वेढे एकमेकांना चिकटून घ्यायचे, म्हणजे मग चकली तळताना ती तेलामध्ये सुटत नाही किंवा वाकडी तिकडी होत नाही, अगदी एकसारखी गोलाकार होते. आणि त्यानंतर आपल्याला हे शेवटचं जे टोक आहे ते हाताने असं बंद करून घ्यायचं आहे. तर बघा, छान अशा गोलाकार आपल्या चकल्या बनून तयार होत आहेत. तर हे बघा, इथे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता लगेचच आपण याला तळायला घेऊयात. तर आता चकली तळण्याकरता इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चकली आपल्याला ज्या भांड्यामध्ये तळायची आहे ते थोडंसं पसरट घ्यायचं, म्हणजे मग चकली जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा चकली तळताना किंवा तळल्यानंतर ती वाकडी होत नाही, ती छान अशी गोलाकार तशीच्या तशीच राहते. तर इथे मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं, त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि आपल्याला यामध्ये चकल्या सोडून तळून घ्यायच्या आहेत. आता चकली तळत असताना ती उलटण्यावरती किंवा झाऱ्यावरती घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती तेलामध्ये सोडायची आहे, म्हणजे मग हाताला चटका बसणार नाही. तर एक एक करून चकली मी तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घेते. तर एका वेळेला तेलामध्ये जितक्या चकल्या तळण्याकरता मावतील तितक्याच आपल्याला घालायच्या आहेत आणि छान अशा मध्यम आचेवरती त्या तळून घ्यायच्या आहेत. चकली तळत असताना गॅस कुठेही मोठा करू नका, आपल्याला चकलीला मंद ते मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती जर का आपण चकली तळली तर चकली वरवर तळली जाते आणि आतमध्ये मात्र ती तशीच कच्ची राहते आणि तळल्यानंतर ती मऊ पडते. सुरुवातीला एखाद मिनिट जर आपल्याला चकलीला अजिबात झारा लावायचा नाहीये, पण एक मिनिट भरानंतर चकली झाराला थोडीशी कडक जाणू लागली की त्यानंतर दुसऱ्या बाजूने तळण्याकरता मात्र याला आपल्याला पलटी करून घ्यायचंय. तर चकलीनं आपल्याला अधूनमधून उलट पालट करत मध्यम गॅसवरती एकसारख्या रंगावरती छान अशी कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायची आहे.
पण चकली तळत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपल्याला चकली तळताना गॅस कमी करायचा नाही, कारण आपण मंद आचेवरती जर का चकली तळली तर ती खूप जास्त तेल शोषून घेते आणि तळल्यानंतर मात्र मऊ पडते. पण या उलट जर का आपण गॅस मोठा ठेवला तर मोठ्या गॅसवरती चकली वरवर तळली जाते, हार्ड होते, आतमध्ये मात्र तशीच ती मऊ राहते, सॉफ्ट राहते, त्यामुळे तळल्यानंतर ती मऊ पडण्याची शक्यता असते. चकली तळत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे एका वेळेला खूप जास्त चकल्या आपल्याला तेलामध्ये तळण्याकरता घालायच्या नाही आहेत, कारण त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि तेल थोडंसं थंड झाल्यामुळे चकली तेल पिते आणि तळल्यानंतर ती मऊ पडू शकते. आता ही चकली तळली गेलेली आहे हे कसं ओळखायचं? तर सुरुवातीला आपण चकली जेव्हा तेलामध्ये घालतो तेव्हा चकलीमध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे चकली तेलामध्ये घातल्याबरोबर त्यावरती तेलाचे बुडबुडे तयार होतात. पण जसजशी चकली तळत जाते तसतसं त्यातला पाण्याचा अंश कमी कमी होत जातो आणि चकलीवर तयार झालेले तेलाचे बुडबुडे हळूहळू कमी होऊ लागतात, म्हणजेच आपली चकली जी आहे ती अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे असं समजायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता चकलीवरती सुरुवातीला जे तेलाचे बुडबुडे तयार झाले होते ते हळूहळू कमी झालेले आहेत आणि चकली कडईच्या तळाशी बसू लागलेली आहे, म्हणजेच आपली चकली जी आहे ती अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे. छान अशी एकसारख्या रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत चकली तळून घेतली आहे. आता या चकलीला आपण तेलातून बाहेर काढून घेऊ. चकली तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण चकली अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळली गेली की ती तळल्यानंतर मऊ पडत नाही आणि मस्त खायला कुरकुरीत लागते, खमंग लागते. तर इथे आपली चकलीची पहिली बॅच तळून झाली, दुसरी बॅच देखील अशाच पद्धतीने तळून घेऊ. तर या स्टेजला आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. तेलाचं तापमान थोडंसं कमी झालं असेल तर 5 ते 10 सेकंदासाठी गॅस मोठा करायचा, तेल गरम करून घ्यायचं आणि पुन्हा गॅस मध्यम ठेवून आपल्याला चकलीची दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे. तर इथे बघा माझी चकलीची दुसरी बॅच देखील छान अशी तळून झालेली आहे. आणि हे बघा इथे मी ह्या सगळ्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत होईस तोपर्यंत छान एकसारख्या रंगावरती व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. या गव्हाच्या पिठाच्या चकल्या आहेत, पण चवीला मात्र अतिशय खमंग लागतात, कुरकुरीत होतात. खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षातही येणार नाही की ही गव्हाच्या पिठाची चकली आहे, इतकी ही चकली चवीला चविष्ट लागते, खमंग लागते आणि अगदी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहते. तर ही चकली बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि मऊ देखील पडलेली नाही. तर बघा चकली मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. चकली तोडल्यानंतर हिचे बघा अगदी बारीक बारीक असे तुकडे झालेले आहेत, यावरून तुमच्या लक्षात येईल चकली अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. तर लहान मुलांना सुट्ट्यांमध्ये जर का तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी काही खाऊ बनवायचं असेल तर तुम्ही अशी ही मस्त खमंग आणि कुरकुरीत चकली नक्कीच बनवू शकता. एकदाच ही चकली बनवली की 1 ते 1.5 महिना हवाबंद डब्यामध्ये अगदी व्यवस्थित टिकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बनवायला अतिशय सोपी आहे, कारण इथे आपण घरातच उपलब्ध असलेलं गव्हाचं पीठ वापरून ही चकली तयार केलेली आहे. त्यामुळे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर लाईक करा.